या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। शरद पवार लाडकी बहीण योजना याच्यावर देखील संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। एक लक्षात घ्या, काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं। विरोधकांनी टीका केलेली नाही आहे, विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। आता लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं 12वी पास झालेल्यांना 6000 आणि पदवीधरांना 10000। आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला आहे, ती घर चालवते, घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत। आज पाहिलं असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची स्थिती आहे। हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही 10000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10000 रुपये टाका। 1500 काय होतं हो, मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? तो मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात 6000 चालू शकतं का? तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीजवरती अन्याय कशा करता करताय, लाडक्या बहिणीलाही 10000 रुपये द्या, लाडक्या भावालाही 10000 रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या, हीच आमची भूमिका आहे। देखिए, सरकार के ऊपर 8 लाख करोड़ का कर्जा है, 8 लाख करोड़ छोटी रकम नहीं है और लोकसभा चुनाव हारने के बाद ये सरकार ने नई नई योजना जारी की। लाडली बहन वो मध्य प्रदेश का एक योजना का कॉपी किया है, अब लाडला भाई को अब दे रहे हैं जो 12वीं पास है उसको 6000 रुपया और जो बेरोजगार ग्रेजुएट है उसको आप दे रहे हो 10000 रुपया स्टाइपेंड और लाडली बहन को सिर्फ 1500 रुपया। तो हमारी ये मांग है कि लाडली बहन को भी 10000 रुपया दीजिए, तभी ये घर चलेगा उनका। और जो आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में किसानों की बेरोजगारों की, उस पर रोक लगे। मैं क्या देखूंगा, ये लोकसभा चुनाव में हमें 10 सीटें भी नहीं मिलेंगी, ये महायुति के लोग बोल रहे थे, हमने 31 सीटें जीती है, 4 सीटें बहुत ही कम मार्जिन से हमारे हैं। और विधानसभा चुनाव में भी महाविकास आघाड़ी कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब की और उद्धव ठाकरे साहब की नेतृत्व वाली शिवसेना, हम 280 सीटें जीतने जा रहे हैं। आप देखिए, छगन भुजबळ साहब बहुत बड़े कलाकार है, उसने फिल्मों में भी काम किया है, आपको पता है, बहुत बार अपना रंग रूप बदल कर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबळ माहिर है। अभी भुजबळ साहब क्यों गए, कैसे गए, उससे महाराष्ट्र के राजनीति में कैसा हंगामा हो गया, ये सबको पता है। लेकिन शरद पवार ये सबसे बड़े सम्राट है, नट सम्राट है और उनको प्रतिष्ठा है देश के और महाराष्ट्र के राजनीति में। तो अभी सब देखते रहे, आगे आगे देखो होता है क्या। ये जो है वो महाराष्ट्र में फिरता रंगमंच होता है, मोबाइल स्टेज घूमता रहता है। वैसे ये छगन भुजबळ जैसे जो लोग है, नेता है, वो फिरता रंगमंच के कलाकार है। असं काही ठरलेलं नाही आहे, असं काहीही ठरलेलं नाही, हे चुकीची माहिती आहे।
आम्ही 288 जागांचं असेसमेंट करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा 288 जागावर चाचपणे अभ्यास करतात आणि काँग्रेस पक्षसुद्धा 288 जागांचा अभ्यास करतो आहे. हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं. मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर